राज्यातील महापालिकेच्या निवडणुकीसाठीची सर्व तयारी झाली होती। आता केवळ राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊन आचारसंहिता लागण्याचीच प्रतीक्षा होती। मात्र राज्य सरकारने बुधवारी घेतलेल्या निर्णयामुळे वसई विरार महापालिकेसह राज्यातील सर्व महापालिकेची प्रभाग रचना बदलणार आहे। प्रभाग रचनेपासून ते मतदार यादी तयार करणे, आरक्षणाची सोडत घेणे, त्यासाठी हरकती सूचना घेणे, यासाठी निवडणुकीची तयारी पुन्हा एकदा शून्यातून करावी लागणार आहे। वसई विरार महापालिका निवडणूक गेल्या 2.5 वर्षापासून लांबलेली आहे। आता सर्व काही प्रक्रिया पूर्ण झाली होती, त्यानुसार निवडणुका सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये होतील असा अंदाज वर्तविला जात होता, पण नव्या सरकारच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा निवडणुका लांबणीवर जाणार आहेत। ज्यांची सत्ता त्याचाच चालणार पत्ता असं काहीसं दिसून येत आहे। मागच्या महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय रद्द होताना दिसत आहेत। निर्णयानुसार 2017 लोकसंख्येनुसार प्रभाग असतील, म्हणजेच वसई विरार महापालिकेचे 115 सदस्य संख्या असणार आहे। नव्या राज्य सरकारच्या सत्तेचा पेच सुप्रीम कोर्टात सुरू आहे। मंत्रिमंडळाचा विस्तार होणे बाकी आहे। निवडणूक आयोगाची निवडणुकीबाबत कोणती भूमिका आहे? सरकारच्या निर्णयात पुढे बदल होईल का? सुप्रीम कोर्ट निर्णय देईल का? या सर्व बाबी लक्षात घेता निवडणुका नेमक्या कधी लागतील याचा अंदाज बांधणे सध्या तरी मुश्किल झाले आहे।